श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी मला माहीत आहे की तुम्ही उत्सुक आहात आणि म्हणून मी सुद्धा अगदी दिवसरात्र काम करून म्हणजे माझ्या घरातलंच सगळं उरकून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ करून येण्याचा खूप प्रयत्न करत आहे काही गडबड होत असेल काही चुकत असेल तर मला क्षमा करा आणि लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ जो मी तयार केलेला आहे त्यामध्ये माझी एकच मिस्टेक झालेली आहे ते म्हणजे तुम्हाला जी मी नवधान्य सांगितलेली आहेत नऊ धान्य ती माझ्याकडे नसल्यामुळं मी त्या पूजेमध्ये आत्ता ठेवलेली नाही आहेत तुम्हाला नऊ धान्य किंवा नऊ सुपाऱ्यांची ही अवश्य करायची आहे आजच्या कर व्हिडिओकडे वळूया आजचा विषय आहे यमाचा दिवा यमदिवा कसा लावा का लावावा कधी लावावा कुठे लावावा ह्या सर्व प्रश्न प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील धनत्रयोदशी दिवशी वसुपारसेच्या दुसऱ्या दिवशी यमाचा दिवा हा लावला जातो यमाचा दिवा लावण्यामागचं कारण हा दिवस हा यमराजांचा असतो यमदेवाचा असतो असे देखील म्हटले जाते तसेच पित्रांना शांत करण्यासाठी हा दिवस अतिशय चांगला असतो दिवाळीसाठी म्हणून या दिवशी पित्र आपले सर्व जमिनीवर येतात खाली येतात यमराज स्वतः त्यांना घेऊन येतो अशी देखील शास्त्रमान्यता आहे म्हणून या दिवशी तुम्हाला रो संध्याकाळी न चुकता यमाचा दिवा हा लावायचा असतो आता यमाचा दिवा काही ठिकाणी मातीचा लावतात काही ठिकाणी काळ्या मातीचा लावतात काही ठिकाणी कणकेचा लावतात तर काही ठिकाणी साधा लावतात आमच्याकडे कसा लावतात तर आमच्याकडे ह्या प्रकारच्या कणकेचा लावतात आता तो मी तुम्हाला आत्ता करून दाखवणार आहे मात्र मी तो प्रज्वलित का करणार नाही आहे कारण हे ज्या गोष्टी आहेत त्या ज्या त्या दिवशीच कराव्यात म्हणजे व्हिडिओसाठी म्हणून मी जर तुम्हाला ते करून दाखवेन तर ते योग्य नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हा असा खोलगट असा दिवा करून घ्यायचा आहे असा दिवा करून याला या चारी बाजूला हे बघा असे चारी बाजूला चार कोण करून घ्यायचे आहेत हे जे चार कोण आहेत हे करून घ्यायचे आहेत आता लक्षात लक्षा आलं तुमच्या की हे चार कोण तुम्हाला आले पाहिजेत जसे पंथीला असतात समईला असतात सॉरी <स्थाथ> तसे तुम्हाला ह्याचे चार कोण करून घ्यायचे आहेत त्यानंतर सॉरी आहे माझ्याकडून जरा पडलं खाली आता त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अशा प्रकारे वाती घालायच्या आहेत तेरा वातींची ही पद्धत आहे चार वातींची ही पद्धत आहे तेरा वाती घातल्यात तर त्या एकत्र करून घाला जी मी तुम्हाला माहिती अगोदरच दिलेली आहे आता सा सामान्यपणे सगळ्यांकडे सा अशा चार वाती लावल्या जातात तर प्रत्येकाचं तोंड या दिशेला याप्रमाणे या वाती आपल्याला लावायच्या आहेत दोन दोन वातींच्या चार वाती न करता तुम्हाला अशा प्रकारे लावायचं आहे जेणेकरून चारी बाजूला वाती येतील अशा चारी बाजूला वाती आल्या पाहिजेत या दिव्यामध्ये अजून थोडा खोलगट केलात तरी चालेल आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालून हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत पाठ वगैरे ह्याला आसन हे द्यायचं नसतं हा तुम्हाला डायरेक्ट घराच्या बाहेर किंवा मागच्या बाजूला जिथं जागा असेल तिथं दक्षिणेकडे तोंड करून लावायचा असतो या दिव्याची पूजा प्रज्वलित केल्यानंतर करायची असते आणि दक्षिणेला तोंड करून हा दिवा